अगर बीजेपी को लोकसभा में 400 से ज्यादा सीटें मिलें तो संविधान बदल सकते हैं, कर्नाटक बीजेपी सांसद। भारतीय जनता पार्टी भाजपा के सांसद अनंत कुमार हेगड़े ने अपनी टिप्पणी से एक नया विवाद खड़ा कर दिया कि आगामी लोकसभा चुनावों में भाजपा को 400 से अधिक सीटें हासिल करने से भारतीय संविधान में बदलाव आएगा। शनिवार 9 मार्च को हावेरी जिले के सिद्धापुरा के एक गांव हलगेरी में बोलते हुए अनंत कुमार ने 400 सीटों की संख्यात्मक सीमा प्राप्त करने के महत्व के बारे में बात की और बताया कि भाजपा को लोकसभा में 2/3 बहुमत प्राप्त है, राज्यसभा और विभिन्न राज्य सरकारों में प्रभुत्व की कमी है। उन्होंने कहा, मोदी जी ने कहा कि हमें इस बार 400 से अधिक सीटें सुरक्षित करने की जरूरत है। 400 क्यों? वर्तमान में हमारे पास लोकसभा में 2/3 बहुमत है, लेकिन राज्यसभा में हमारे पास इसकी कमी है, जहां हमारा बहुमत छोटा है। इसके अतिरिक्त हमारे पास राज्य सरकारों में आवश्यक बहुमत का अभाव है। सांसद ने आगे कहा कि संविधान में महत्वपूर्ण बदलावों को लागू करने के लिए संसद के दोनों सदनों और राज्य सरकारों में पर्याप्त बहुमत हासिल करना आवश्यक है। अगर हमें संविधान में संशोधन करना है, जैसा कि कांग्रेस ने किया था, संविधान के मूल सिद्धांतों को तोड़ मरोड़ कर और ऐसे प्रावधानों और कानूनों को पेश करना जो हिंदुओं पर अत्याचार करते थे, तो यह बहुमत पर्याप्त नहीं होगा। कांग्रेस नेता मल्लिकार्जुन खड़गे ने कहा, मोदी सरकार, बीजेपी और आरएसएस गुप्त रूप से तानाशाही लागू करना चाहते हैं, जिससे वे भारत के लोगों पर अपनी मनुवादी मानसिकता थोपेंगे और एससी एसटी और ओबीसी के अधिकार छीन लेंगे। उन्होंने आरोप लगाया कि भाजपा आरएसएस के ऐसे आह्वान हमारे संविधान निर्माताओं द्वारा समर्थित संप्रभु समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक के निर्विवाद लोकाचार पर सीधा हमला थे। #टैग संविधान बचाओ मोदी हटाओ, संविधान बचाओ मोदी हटाओ का उपयोग करते हुए खड़गे ने कहा, हमारे लोकतंत्र और संविधान की रक्षा करना प्रत्येक भारतीय की गंभीर जिम्मेदारी है। मोदी और वर्तमान ने अब की बार 400 पार, ये बारी 400 हेच्चु सीटन गेलबेकु अंत अवरु हेळिदरु। याके 400 याके? ನಮಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಹುಮತ ಇದೆ, 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಇದೆ, ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಇದೆ, ಅಲ್ಪ ಬಹುಮತ ಇದೆ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಹುಮತ ಇಲ್ಲ। ಸಂವಿಧಾನವನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಮೂಲಭೂತವಾಗಿ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತಿರುಚಿದ್ರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು, ಅದರಲ್ಲಿ ಬ್ಯಾಡದೇ ಇರೋದನ್ನೆಲ್ಲ ತುರುಕಿದ್ರು, ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಡೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜವನ್ನ ದಮನಿಸುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾನೂನನ್ನು ತಂದಿಟ್ಟಿದ್ರು। ಇದೆಲ್ಲದೂ ಬದಲಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಮೆಜಾರಿಟಿಯಲ್ಲಿ ಆಗುವುದಿಲ್ಲ। ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಲ್ಲ, ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಮೋದಿ ಅವರು 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಬಿಟ್ಟರೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ। ನಮಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲೂ ಮೆಜಾರಿಟಿ ಬೇಕಾಗುತ್ತೆ, ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಬೇಕಾಗುತ್ತೆ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳಲ್ಲಿಯೂ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಬಿಜೆಪಿ ಕೆ ಸಾಂಸದ್ ಹೇ ಉನ್ನೋನೆ ಏಕ್ ಬಯಾನ್ ದಿಯಾ ಹೇ ಕೆ ಅಗರ್ ಹಮ್ 400 ಸೆ ಪಾರ್ ಕರೆಂಗೆ ಹಮಾರಾ ನಂಬರ್ तो हम इस मुल्क का आइन बदलेंगे। यानी कि उन्होंने बीजेपी का आरएसएस का एजेंडा जो है वो इस बयान से जाहिर कर दिया कि वो कॉन्स्टिट्यूशन बदलना चाहते। आज बीजेपी का जो हमको कच्चा था कि ये कॉन्स्टिट्यूशन अगर बीजेपी इख्तदार में आए तो कॉन्स्टिट्यूशन नहीं रहेगा, हमें हमारे पास कॉन्स्टिट्यूशनल राइट्स नहीं रहेंगे, तो हमारे फंडामेंटल राइट्स वो सब ख़त्म कर देंगे, ये खदशा था तो आज ज़ाहिर हो गया। दे कम आउट ओपनली कि वी आर गोइंग टू चेंज द कॉन्स्टिट्यूशन, हम चेंज करेंगे कॉन्स्टिट्यूशन। क्या करें, चेंज क्या करेंगे, जमहूरियत से ज़्यादा और क्या चेंज करेंगे।
डॉक्टर अंबेडकर की अब अंबेडकर का नाम रोजाना लेते हैं दिखाने के लिए, मगर अंबेडकर में इनके दिल में कोई इज्जत नहीं है अंबेडकर की, कि जब तक ये कॉन्स्टिट्यूशन में यकीन नहीं रहेगा तो अंबेडकर की भी कोई इनको इनके दिल में इज्जत नहीं रहेगी। तो अनंत कुमार हेगड़े, इसके बाद बीजेपी की कोई वजाहत नहीं आई। एक मेंबर ऑफ पार्लियामेंट कहता है कि हम मेजॉरिटी लाएंगे तो ये सबसे बड़ा आने वाला खतरा है, ये जो भी जो हो रहा है वो अलग बात है, कॉन्स्टिट्यूशन का बदलने तो लोगों के उनके उनके राइट्स को खो देने का, उनके जो लोगों को कॉन्स्टिट्यूशन राइट देता है वो सब खो देंगे, ये सबसे बड़ा खतरा है। कांग्रेस यही बात लेके चल रही है, हमारे कांग्रेस प्रेसिडेंट कल यही कहे हैं कि ये इनका मकसद कॉन्स्टिट्यूशन बदलना है, ये कॉन्स्टिट्यूशन जो मुल्क के लिए सबके सही साबित हुआ है वो बदलना है। और उन्होंने ये भी कहा है कि अनंत कुमार कि हम वो सेक्युलर वर्ड निकाल देंगे कॉन्स्टिट्यूशन, तो ये सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन भी निकाल बदलाना चाहते हैं और इस मुल्क को सेक्युलर भी रखना नहीं चाहते, तो ये इनका मंशा है जो आज ज़ाहिर ओपन तौर पर आ गया है। तो हम आज इसीलिए कांग्रेस पार्टी और दूसरे डेमोक्रेटिक सेक्युलर पार्टीज वही आवाज़ दे रहे हैं लोगों के, आइंदा के इलेक्शन में बीजेपी को या एनडीए को डिफीट करना बहुत ही अहम है, वरना इस मुल्क में हो सकता है कि जैसा कि लोग खशा जाते हैं ये आखिरी इलेक्शन होगा, तो यहाँ डिक्टेटरशिप आने के हर अंदाज है, डिक्टेटरशिप के जो होंगे तो सारी दुनिया जानती है उसके क्या क्या नतायज होंगे, किस तरह से लोग को दबाया जाएगा, उनके हुक जाएंगे, तो इसलिए ये इनका मंशा एक एक आदमी करके यही तरह से वे करते हैं, क्योंकि तर्दीद नहीं की बीजेपी ने या और दूसरे लोगों ने अनंत कुमार हेगड़े की स्टेटमेंट को, तो ये जाहिर हो गया कि वो हमारा आइन खतरे में। मुदलने सर ಹಿಂದೆ ಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದೆ, ಯಾರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದದ್ದು? ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವ್ರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದರು. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಅವರನ್ನು ಮಂತ್ರಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಬಿಡೋದಾಗಲಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಶಿಸ್ತಿನ ಕ್ರಮ ಆಗಲಿ ತಗೊಳ್ಳಲಿಲ್ಲ. ಇದು ಬಿ ಜೆ ಪಿಯವರ ಇಡನ್ ಅಜೆಂಡಾ, ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಅವರೇನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅನಗತ್ಯ ವಿಚಾರಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಮಗೆ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಬೇಕು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಬೇಕು ಅವರಿಗೆ. ದೇಶ ಉದ್ಧಾರ ಮಾಡೋಕ್ಕಲ್ಲ, ಬಡವರು ಉದ್ಧಾರ ಮಾಡೋಕ್ಕಲ್ಲ, ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಅವರು ಮರುವಾದವನ್ನು ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಮನುಸ್ಮೃತಿಯನ್ನು ಇದನ್ನು ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ಮನುಸ್ಮೃತಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಸಂವಿಧಾನ ಇರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವರ ಇಡನ್ ಅಜೆಂಡಾ. ಅದಕ್ಕೆ ಇಡೀ ದೇಶದ ಬಡವರು, ದಲಿತರು, ಹಿಂದುಳಿದವರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇದನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ರಕ್ತಪಾತ ಆಗ್ತದೆ, ರಕ್ತಪಾತ ಆಗ್ತದೆ. ಅದರಿಂದ ಅವ್ರ ಇಡನ್ ಅಜೆಂಡಾ ಇವತ್ತು ಅವನ ಮೂಲಕ ಅನಂತಕುಮಾರ್ ಹೆಗಡೆ ಮೂಲಕ ಇಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಿ ಜೆ ಪಿ ಹಿರಿಯ ನಾಯಕರುಗಳು ಅವ್ರ ಮೂಲಕ ಇಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನು ವೈಯಕ್ತಿಕ ಹೇಳಿಕೆ ಅಂತಂದರೆ ಮಂತ್ರಿಮಂಡಲದಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ವೈಯಕ್ತಿಕ ಆಗ್ತದ? ಸರ್ಕಾರ ಅಂತಂದರೆ ಅದು ಪಕ್ಷದ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟು, ಎಂ ಪಿ ಸರ್ಕಾರದ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟು. ಇವನು ಎಂ ಪಿ, ಈಗ ಸಿಟ್ಟಿಂಗ್ ಎಂ ಪಿ, ಅವ್ರು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಏನು? ಮತ್ತು ಸೀನಿಯರ್ ಎಂ ಪಿ, ನಮಗೂ ಅದಕ್ಕೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಸಿ ಇಟ್ ಶೋಸ್ ಬಿ ಜೆ ಪಿ ಅವರು ಇಡನ್ ಅಜೆಂಡಾ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂತಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿನಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಸರ್ವಾಧಿಕಾರ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಲ್ಲ, ಅವರು ಸರ್ವಾಧಿಕಾರದಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ತರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವ್ರ ಉದ್ದೇಶ, ಮನುಸ್ಮೃತಿ ಜಾರಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವರ ಉದ್ದೇಶ, ಮನುಸ್ಮೃತಿಗೆ ಅನುಗುಣವಾದಂಥ ಸಂವಿಧಾನ ಇರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವರ ಉದ್ದೇಶ. ಯಾಕಂದರೆ ಇದು
ಸಮಾಜ ಬಯಸುತ್ತೆ. ಎಲ್ರಿಗೂ ಅವಕಾಶ ವಂಚಿತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾಡ್ತದೆ. ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಮಾನತೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಅಂದರೆ ಏನು? ಆರ್ಥಿಕ ಸಾಮಾಜಿಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ, ರಾಜಕೀಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಇದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀನು ಅದೇ